आपण हे काकडीचं बी घेतलेलं आहे, काकडीचं झाड आपल्याला लावायचं आहे, त्यासाठी आपण हे काकडीचे बी असे इथे घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। हे असं काकडीचं बी आपल्याकडे आहे। हे काकडीचं बी आपण कुंडीमध्ये आता टाकणार आहोत। ह्याचं रोप लावण्यासाठी आपण हे बी असे सगळीकडे मस्तपैकी छान सगळीकडे पसरून टाकणार आहोत। नंतर तुम्ही हे बघू शकता किती छान असं रोप आलेलं आहे, काकडीचं असं उगवलेलं आहे छोटंसं रोप 8 दिवसांनंतर। हे बघू शकता तुम्ही किती छान असे मोठमोठे रोप झालेले आहेत, हे कसे फुलू लागलेले आहेत, हे पानं किती मस्त हिरवेगार असे झालेले आहेत हे पानं। हे बघा आता गंमत आहे, तुम्हाला दिसतंय का किती छान असे काकडी हिरवी गार अशी मस्त इथं लागलेली आहे। तुम्ही पाहू शकतात कसे मस्त मध्ये अशी हिरव्या हिरव्या गार काकड्या आलेल्या आहेत। हे बघा किती सुंदर अशी काकडी ही आलेली आहे, एकदम मोठ्या अशा एकदम छान अशा झालेल्या आहेत या काकड्या। आणि अगदी घरच्या घरी कुंडीमध्ये आपण ह्या काकड्या लावलेल्या आहेत बी टाकून, तुम्ही बघू शकता। आणि ह्या काकडीचा वेल बघा कसा असा पसरलेला आहे, आणि त्याला घरच्या घरी अगदी कुंडीमध्ये गच्चीवर हे लावलेल्या रोपाला किती छान अशा काकड्या आलेल्या आहेत। हे बघा इथे छोट्या छोट्या पण काकड्या दिसत आहेत, कशा येत आहेत त्या, आणि ह्या अगदी खायलासुद्धा एकदम छान अशा लागत आहेत काकड्या। ह्याला कुठलेही औषध फवारणी अशी केलेली नाही आहे, ही अगदी घरच्या घरी लावलेली नैसर्गिकरित्या उगवलेल्या ह्या काकड्या आहेत। तुम्ही बघू शकता हे झाड किती छान असा वेल पसरलेला आहे काकडीचा। तुम्हीही नक्की असं जरूर घरी प्रयत्न करा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। धन्यवाद।